मुक्काम वस्त्रे यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. तसेच स्वर्गीय श्री जनार्दन रामचंद्र पाटील व स्वर्गीय श्री संदीप कोंडाजी पाटील मुक्कामनिही यांच्या स्मरणार्थ श्री कल्पेश कमळाकर पाटील मुक्कामनिही यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. आकर्षक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी यांच्या माध्यमातून आपणास प्राप्त झालेली आहे. तर द्वितीय क्रमांकाची सुंदरशी आकर्षक ट्रॉफी आपणास स्वर्गीय श्री सदानंद पांडुरंग पाटील मुक्काम धुकटण यांच्या स्मरणार्थ श्री धीरज सदानंद पाटील यांच्याकडून व स्वर्गीय श्रीमती पार्वती लक्ष्मण पाटील वस्त्रे आणि स्वर्गीय श्री उमाकांत नरेश सोगले मुक्काम नावझी यांच्या स्मरणार्थ श्री जयेश सुरेश पाटील मुक्काम वस्त्रे यांच्याकडून तसेच श्री सुनील भाऊ शेलार मुक्काम कोकणेर यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. या सर्वांकडून आपणास या आकर्षक ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. तर तृतीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी माननीय श्री योगेशजी नारायण पाटील मुक्काम गुंदले माजी पंचायत समिती सदस्य यांच्याकडून तथा स्वर्गीय श्री गजानन तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार शुभम रवींद्र पाटील मुक्काम तांदुवाडी यांच्याकडून तृतीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आपणास प्राप्त झालेली आहे. तर माननीय श्री कमलाकर गजानन घरत मुक्काम बायांचा पाडा माजी कृषी अधिकारी यांच्याकडून स्वर्गीय गंगाबाई सखाराम पाटील यांच्या स्मरणार्थ डॉक्टर प्राजक्ता रवींद्र पाटील मुक्काम तांदुवाडी यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. ओव्हर टू परेश कुडू. धन्यवाद सर. सर यानंतर आपण पाहतोय तिसरा सामना साजलाय. पहिली रेड टाकली गेली गवळी पॅन्थर कडून. पहिल्याच रेड वरती दोन महत्वाचे डिफेंडर ज्याने बाद केले आणि दोन पॉइंटने मात्र शुभारंभ करताना आपल्या संघाचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय जय हनुमान नेहेचा रायडर येतोय. 2-1, 2-2 सेटमध्ये बोनस ऑन असणारा आहे. पॉईंटसाठी थोडंसं झुंजावं लागेल कारण पहिला पॉईंट हा खूप महत्वाचा आहे. तो पॉइंट जर लवकर मिळाला तर त्यामुळे वाढतो तो आपला आत्मविश्वास. अभ्यासपूर्ण हे सर्व संघ आपण पाहतोय मैदानामध्ये एकमेकांशी नेहमीच हे झुंजत असतात. आज मात्र आपल्या ओनरसाठी आपल्या टीमसाठी खेळताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा ज्याने दोन पॉइंट घेतले होते तोच रेडर मैदानाच्या आतमध्ये. 5 डिफेंडर असताना ऋतिक पाटील ताकदवान बलवान बलाढ्य असा हा रेडर आपण पाहिला. तदनंतर मात्र येतोय पुन्हा एकदा रेडर जय हनुमान संघाकडून. 5 नंबरची जर्सी ज्याने परिधान केलेली आहे गौरव पाटील. या ठिकाणी काय घडलं जाते. कव्हर फिरली गेली. कव्हरला कॉर्नरची साथ मिळाली. रायडर मात्र टॅकल होते. पॉइंट मिळतोय गवळी पॅन्थरला. आता मात्र हुकमाचा एक बिपिन पवार. बिपिन पवार येतो. आयकॉन खेळाडू आहे बिपिन पवार. काय करेल. 4 डिफेंडर मैदानात दिसत आहेत. या ठिकाणी किक मारण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलंय बघा. किती पॉइंट मिळत आहे. 2 पॉइंट बिपिनच्या पहिल्या रेड साठी. वा क्या बात है. एका बाजूने बलवान ताकदवान टीम दिसते तर दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय की ज्यांना कबड्डीचं कौशल्य ज्ञात आहे या कौशल्याच्या जोरावरती आम्ही बाजी मारू शकतो. कारण बघा ताकदीपेक्षा युक्ती महत्वाची आहे. बोनस घेऊन या ठिकाणी एक टॅपचा पॉइंट घेतला. टॅप करून पॉइंट मिळवला आणि आपल्यामध्ये एक डिफेंडर मात्र ऍड केला. हॅलो धर्मवीर वॉरियर्स आर ए चाहडे पहिला पुकार. धर्मवीर वॉरियर्स आर ए चाहडे. एका बाजूने पाहतोय आपण जय हनुमान ने ज्याचा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय योगेश पाटील. तर गवळी पॅन्थर लालोंडेचा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय बिपिन पवार. रफ अँड टफ सामना होण्यासाठी पॉइंट घ्यावे लागतील. या ठिकाणी किक मारण्याचा प्रयत्न केला 14 नंबरचे जर्सी रायडर. सक्सेसफुल किक होते. बिपिनला जावं लागेल बाहेर. दिशांत सातवी अप्रतिम किक मारली गेली. आता मात्र येतोय रेडर ज्याने 2 पॉइंट घेतले होते. ऋतिक येतोय. सुपर टॅकल ऑन आहे. सुपर टॅकल घेतली जाईल काय. काय घडतंय बघा. एकीच बळ मिळतंय फळ. सुपर टॅकल दॅट मीन्स 2 पॉइंट. हे 2 पॉइंट खूप महत्वाचे आहेत. एक डिफेंडर मात्र स्वतः सेल्फ आउट होतोय. तो एक पॉइंट मिळतोय गवळी पॅन्थरला. तर सुपर टॅकलचा पॉइंट मिळतोय जय हनुमान निहे संघाला. 4-7 स्कोरबोर्ड आपण पाहतोय. आणि या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. मात्र कव्हर फिरली गेली. संधी मिळाली. झुंज मात्र इथे एकाकी पडली आणि रायडरला टॅकल करण्यामध्ये यश मिळते गवळी पॅन्थरला. पुन्हा एकदा बिपिन पवार. 2 डिफेंडर. योगेश आहे कॉर्नरला. पण या ठिकाणी किक मारून पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न केलाय बिपिन पवारने.
आता मात्र स्वतः आयकॉन जो एकटाच डिफेंडर आहे तोच मात्र आता या ठिकाणी चढाईसाठी येतोय. स्वतःला जोडीदार हवा असेल तर पॉइंट मिळवावा लागेल, पॉइंटची गरज आहे, नाहीतर मग काय होईल, सुपडा साप, लोन चढेल लोन. बघूया काय घडते. सात डिफेंडर आहेत, योगेश आहे चढाईसाठी, पॉइंट मिळवण्यासाठी थोडासा झगडतोय योगेश. गरज आहे पॉइंटची, या ठिकाणी डुबकी मारण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र कव्हर फिरली गेली, कॉर्नरची साथ मिळाली, रेडेला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. सुपडा साफ होतोय आपण पाहतोय या ठिकाणी, टाइम आउट घेतला जातोय, प्रशिक्षक आपण पाहतोय तुषार. टाइम आउट मध्ये काय ठरवलं जाईल आणि गवळी पॅन्थरचे आमचे सहकारी राजू सिंग या ठिकाणी आपण पाहतोय. प्रशिक्षकाची भूमिका खूप महत्वाची असते, कारण हनुमंताला पण जेव्हा गरज वाटली होती की मी श्रीलंकेला कसा जाऊ, त्यावेळेला प्रशिक्षक म्हणून त्याला लाभले होते जामवंत, आणि त्या जामवंतांच्या कानमंत्रामुळे जगातील सर्वात फास्ट फ्लाईट उडली गेली इंडिया टू श्रीलंका, आणि तोच संघ आपण पाहतोय जय हनुमान. आता ही फ्लाईट घेऊन उडावं लागेल, कारण स्कोर पाहतोय 5-12, 5-12 नंतर सातचा अजूनही दरार आहे, सातची दरार आहे, ती भरून काढावी लागेल. ओवर टू कदम सर. धन्यवाद दादा. यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे, स्वर्गीय श्री जनार्दन रामचंद्र पाटील व स्वर्गीय श्री संदीपजी कोंडाजी पाटील मुक्काम निहे यांच्या स्मरणार्थ श्री कल्पेशजी कमळाकर पाटील मुक्काम निहे. मंचावरती उपस्थित आदरणीय कल्पेशजी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आदरणीय श्री महेंद्रजी ठाकूर सर यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करायचंय. निहे गावचे सुपुत्र आणि प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे असे आदरणीय श्री कल्पेशजी कमळाकर पाटील साहेब यांचं आपण स्वागत करीत आहोत. माईची शाल, स्नेहाचा पुष्पगुच्छ, सन्मानाचा श्रीफळ आदरणीय महोदयांना या ठिकाणी सुपूर्द करण्यात येत आहे. प्रथम पारितोषिक आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपण प्राप्त झालेली आहे असे आदरणीय कल्पेशजी पाटील साहेब प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सन्मानित होत असताना आपण पाहू शकतात. यानंतर किराटगावचे सुपुत्र आदरणीय परेशजी पावडे साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय प्रतिष्ठानचे सदस्य आदरणीय रोहितजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करायचं आहे. किराटगावचे सुपुत्र आदरणीय परेशजी पावडे यांचं आपण स्वागत करणार आहोत. प्रतिष्ठानचे सदस्य रोहितजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाईल. आदरणीय किराडगावचे सुपुत्र परेशजी पावडे यांचं स्वागत केलं जात आहे, धन्यवाद. यानंतर नागझरी गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रवींद्रजी अधिकारी साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करतोय विश्वस्त आदरणीय उमेशजी मोहन पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करायचं आहे. आदरणीय रवींद्रजी अधिकारी साहेब कृपया आपण पुढे यायचं आहे, आपलं देखील प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत केलं जाणार आहे. प्रतिष्ठानचे विश्वस्त आदरणीय उमेशजी मोहन पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे स्वागत संपन्न होत आहे. यानंतर लालोंडे गावचे सुपुत्र आदरणीय प्रीतमजी अधिकारी साहेब यांचं देखील स्वागत केलं जाणार आहे. आदरणीय प्रीतमजी अधिकारी साहेब आपण पुढे यायचं आहे. आदरणीय प्रीतमजी अधिकारी साहेब मी विनंती करतोय उपाध्यक्ष आदरणीय भूपेंद्रजी नाईक यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करायचं आहे. लालोंडेगावचे सुपुत्र आदरणीय प्रीतमजी अधिकारी साहेब यांचं देखील प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत केलं जात आहे. यानंतर आदरणीय विकासजी वर्मा SR इन्शुरन्स बोईसरचे आदरणीय विकासजी वर्मा यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय निभासजी पाटील यांना, प्रतिष्ठानचे सचिव आदरणीय निभासजी पाटील आपण स्वागत करायचं आहे आदरणीय विकासजी वर्मा यांचं.
एस आर इन्शुरन्स बोईसरचे आदरणीय विकासजी वर्मा साहेब यांचं प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत केलं जात आहे. यानंतर चहाडे गावचे सुपुत्र आदरणीय मिलिंदजी पाटील यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय प्रतिष्ठानचे सल्लागार आदरणीय विजयजी पाटील यांना. आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. प्रतिष्ठानचे सल्लागार विजयजी पाटील यांना विनंती आहे. आपण चहाडे गावचे सुपुत्र आदरणीय मिलिंदजी पाटील यांचं स्वागत करायचं आहे. ओव्हर टू पुढू सर. त्याला थोडंसं का होईना पण कम बॅक मात्र केलं जात आहे. दोन पॉईंट मिळवले जात आहेत. 7-21 स्कोरबोर्ड आपण पाहतोय. सामना आत्ता आत्ता सुरू झालाय परंतु वन साईड आपण सामना पाहतोय. गवळी पॅन्थर्स लालोंडेच्या बाजूने झुकताना पाहतोय. कारण एका बाजूला ताकद आहे, एका बाजूला कला कौशल्य कसब आहे जय हनुमान निहे संघाकडे. मात्र लक्षात ठेवा, आपली जी कमजोरी आहे ना, जर जिंकायचं असेल तर आपल्या कमजोरीला आपली ताकद बनवा. ज्या वेळेला आपण आपल्या कमजोरीला ताकद बनवतो त्यावेळेला यश आपण सहज खेचून आणू शकतो. ही ताकद बनवण्यासाठी थोडासा अभ्यास पण करावा लागेल. कोण, कुठे, कधी, किती, कसा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील आणि ते मात्र मैदानामध्ये दाखवावं लागेल. तरच मात्र या ठिकाणी कमबॅक करू शकतो. योगेश पाटील आयकॉन असलेला संघ आपण पाहतोय. जय हनुमान निहे रायडर 10 क्रमांकाची जर्सी. पॉईंटसाठी झगडावं लागेल, थोडीशी जोखीम स्वीकारावी लागेल. या ठिकाणी डबल थाय होल्ड केला गेला आणि रायडर बाद होतोय. पॉईंट मिळते पुन्हा एकदा गवळी पॅन्थर्स. रितिक येतोय पुन्हा एकदा थर्ड रेड साठी. स्वतः रितिक येतोय, अतिशय बलवान ताकदवान रितिक. आतापर्यंत कित्येक पॉईंट ज्याने घेतलेले आहेत आणि या डू आय डायच्या रेड मध्ये काय घडले. बोनस प्लस पॉईंट घेऊन 2 पॉईंट आपल्या संघाला आणून दिलेत. बी कबड्डी लीगसाठी आपणास भरघोस अशी देणगी प्राप्त झालेली आहे. आजच्या या स्पर्धेचे विशेष अतिथी आदरणीय संदीपजी विलास अधिकारी साहेब नागझरी गावचे सुपुत्र यांच्याकडून त्यांचा लकी आकडा रुपये 25,777 रुपये रोख प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते आदरणीय दुंदाजी रामचंद्र पाटील साहेब यांच्याकडून रुपये 1,000 रोख, आदरणीय गिरीजी आकरे साहेब यांच्याकडून देखील रुपये 25,000 रोख प्राप्त झालेले आहेत. आदरणीय सेवकजी मोरेश्वर गवळी साहेब यांच्याकडून 2100 रुपये रोख, आदरणीय भरतजी नारायण पाटील साहेब यांच्याकडून रुपये 25,000 रोख प्राप्त झालेले आहेत. आदरणीय सुभाषजी गवळी साहेब यांच्याकडून 2500 रुपये रोख, आदरणीय मूलचंदजी गवळी साहेब यांच्याकडून 2100 रुपये रोख प्रतिष्ठानला प्राप्त झालेले आहेत. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कुडू सर. येस, नक्कीच. या ठिकाणी टॅकल केली जाते गवळी पॅन्थर संघाकडून. पॉईंट मिळतोय गवळी पॅन्थर संघाला. पॉईंट वाढतोय 8-25. 8-25 स्कोरबोर्ड आपण पाहतोय. अतिशय सुंदर देखणं नियोजन या कुंभिक कबड्डी लीगच्या माध्यमातून पाहतोय. नक्कीच या समाजाचं विशेष कौतुक करावं लागेल. कारण आपली जी नवीन तरुण मंडळी असते ती सहज अगदी समाजावरती दोषारोपण करत असते. सहज कधी पण म्हणत असते मला माझ्या समाजाने काय दिले, काय दिले हे मोजण्यापेक्षा मी तर म्हणेन आपल्या समाजाने आपली आपली ही समृद्धी, आपली संस्कृती, आपल्या मातीचा सन्मान आस्था गायत टिकून ठेवलेला आहे. गेली 50 वर्ष जर कुणबी समाजाची जर ओळख होत असेल तर कबड्डी हा कुणबी समाजाचा श्वास आहे आणि तोच श्वास आपल्याला मात्र हा पुढे वृद्धिंगत करायचा आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. विशेष कौतुक असेल या कुणबी समाजाचं ज्यांनी कबड्डी आस्था गायत जिवंत ठेवलेली आहे. नाही तर क्रिकेटसारखा महा डायनॉसॉर या ठिकाणी आलाय. मोबाईलमध्ये गेम आलेले आहेत. घरात बसले की मोबाईलमध्ये, बाहेर गेले की क्रिकेट आणि कबड्डी लोप होत चाललेलं असताना मात्र या कुणबी समाजाचं विशेष कौतुक ज्यांनी ही कबड्डी जिवंत ठेवलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्या सर्व समाज बांधवांसाठी. पुन्हा एकदा 4 डिफेंडर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रेडर आहेत 2-1-1 सेटमध्ये खेळतोय बिपिन पवार. 26-9 अजून ही बरभक्कम आघाडी आहे. ही आघाडी कशी टिकवायची, वाढवायची याच्या मात्र नक्कीच कानमंत्र दिले जात आहेत. राजू सिंग आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत आहोत कबड्डी कुणबी लीग. चल पुन्हा एकदा
या टाइम आउट नंतर स्कोरबोर्ड पुन्हा एकदा आपण पाहूया 9-26. ही लीगची स्पर्धा आहे, लीगच्या स्पर्धेमध्ये जिंकणं महत्वाचं आहेच आणि हरलं तरी पण इज्जतीमध्ये हरणं हेही तितकंच महत्वाचं आहे, कारण शेवटी पॉईंट टेबलवरती ज्याला आपण रन रेट पाहत असतो असा रेट नक्की किती असणार आहे तो पण महत्वाचा असणार आहे. आता मात्र तीन डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऋतिक येतोय चढाईसाठी, सुपर टॅकलची संधी आहे. ही सुपर टॅकल घेतली जाईल का? कव्हर फिरले गेले आणि ढकलून दिले, फेकून दिले. करो डॅश, ऍश करो, डॅश करो. पॉइंट दिला गेला कारण सेल्फ आउट झाला होता डिफेंडर आणि त्या डिफेंडरने मात्र या ठिकाणी डॅश केलं, त्याच्यामुळे मात्र रायडर सेफ राहिला आणि डिफेंडर मैदानाच्या बाहेर. या ठिकाणी अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न निष्ठून जातोय का? यस. किती पॉइंट मिळत आहेत? पंच या ठिकाणी घोषित करतायत 2 पॉइंट. महत्वाचे 2 पॉइंट या ठिकाणी दिले जात आहेत आणि थर्ड अंपायरची मागणी केली जाते. आपण प्रशिक्षक पण पाहतोय, रिव्ह्यू मागला जातो. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. आणि कपटी म्हणजे शार, कुणबी म्हणजे देह आणि कपटी म्हणजे शार. खेळतोय खेळ जोशान आणि रजीना, एकजुटीना लढतोय आम्ही मातीचा मान राखून. विजयाची ती हौस आहे जखमेचा प्रवास, विजयाची ती हौस आहे जखमेचा प्रवास. आर कुणबी म्हणजे देह आणि कपटी म्हणजे शार, कुणबी म्हणजे देह आणि कपटी म्हणजे शार, कुणबी म्हणजे देह आणि कपटी म्हणजे शार, कुणबी म्हणजे देह आणि कपटी म्हणजे शार. या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर चालू आहे, काय घडेल? 3 आउट अँड रिव्ह्यू सक्सेसफुल. रिव्ह्यू सक्सेसफुल होते, 3 डिफेंडर या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातील. नक्कीच एक महत्वाचा पॉइंट मिळाला जय हनुमान निहे संघाला. पुन्हा एकदा बिपिन येतोय, 13-28 स्कोर आहे. 5 डिफेंडर मैदानामध्ये दिसत आहेत. कोणाला टॅप करण्याची संधी आहे? नजर असेल डिफेंडरकडे कारण बोनस ऑफ आहे. या ठिकाणी किक मारण्याचा प्रयत्न केला जातोय, अपील मात्र जोरदार आहे. सक्सेसफुल किक आहे का? डिफेंडरचा चेहरा बघा, थोडासा नाराज झालाय, म्हणजे किक लागलेली आहे, पॉइंट मिळवलेला आहे बिपिन पवार. हाफ टाइम होतोय, चेंज द कोर्ट. 13-29 13 वरती आपण पाहतोय जय हनुमान निहे, 29 वरती आहे गवळी पॅन्थर्स लालोंडे आणि भर भक्कम अशी 16 पॉइंटची आघाडी आहे. कुठेही जाऊ नका, आपण पाहत आहोत कुणबी कबड्डी लीग पर्व 3. दुसरा पुकार धर्मवीर वॉरियर्स आर ए चाहडे. दोन्ही संघांना दुसरा पुकार धर्मवीर वॉरियर्स आर ए चाहडे. जो खेळ आहे उभ्या महाराष्ट्राची शान, सारे खेळ मागे पडले अशी मारली रे मुसंडी. हर एकाच्या उठी आता एकच खेळ, कबड्डी. रांगडार खेळ हा खेळ, आपल्या मातीचा अंग व्या भानून जातो या हा खेळ निधड्या छातीचा. रांगडार खेळ हा खेळ, आपल्या मातीचा अंग व्या भानून जातो या हा खेळ निधड्या छातीचा. धूळ उडून खेळे तयारी, धूळ
खेळ कबड्डी 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 जगात लय भारी खेळ कबड्डी 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 जगात लय भारी रायडरला सुटला चेव त्यानं मिशीला मारला ताव मनी ध्यान त्याच्या एकमेव दोघा तिघान घेऊन याव रायडरला सुटला चेव त्यानं मिशीला मारला ताव मनी ध्यान त्याच्या एकमेव दोघा तिघान घेऊन याव आता जगायला जिंकायची आता जगायला जिंकायची सुरू झाली तयारी खेळ कबड्डी 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 जगात लय भारी खेळ कबड्डी 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 जगात लय भारी कबड्डी कबड्डी करी चढाई तो अरबार दिली कवर ती जोरदार साथी रणते अंगावर गडी झाला पुरा गप्पगार करी चढाई तो अरबार दिली कवर ती जोरदार साथी रणते अंगावर गडी झाला पुरा गप्पगार. चला पहिल्या हाफ मध्ये आपण स्कोर पाहिला होता 13-29, 29-13. दुसरा हाफ कोणाच्या बाजूने जाईल? पहिल्या हाफ मध्ये बाजी मारले गवळी पॅन्थर्स लालोंडे, दुसऱ्या हाफ मध्ये काय होते? सिटी वाजले, रायडर राहिलाय, पाच डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. या ठिकाणी किक मारण्याचा प्रयत्न केला गेलाय, सक्सेसफुल किक होते कारण डिफेंडरचा चेहराच सांगतोय. कम बॅक केलं जाईल, चांगले कान मंत्र अगदी या टाइम आउट मध्ये चांगल्या गोष्टी ठरवल्या असतील आणि त्या इम्प्लिमेंट कराव्या लागतील कारण वादळे येतात आणि वादळे जातात, पण जिंकायचं असेल तर पिंपळासारखं करावं लागेल, अगदी खडकावरती पण उगवता आलं पाहिजे. माहिती आहे समोरचा संघ भारदस्त आहे, ताकदवान आहे, पण हम भी किसी से कम नाही. हा विश्वास, हा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करावा लागेल कारण सर्वात मोठी गोष्ट कुठली असेल तर ती आहे आत्मविश्वास. या आत्मविश्वासाने खेळावं लागेल. जय हनुमान निय संघाला. चार डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत, 14 नंबरचे जर्से रेडर येतोय, दिशांत सातवे. चार डिफेंडरमध्ये पॉईंट घेतले जाईल काय? बोनस ऑफ असणार आहे, किक पुन्हा एकदा किकचा प्रयत्न केला जातोय. लक्ष असणार आहे ते बिपिन आणि ऋतिककडे. हे एकदा दोन डिफेंडर मैदानाच्या बाहेर गेले की मात्र एक चांगला लोन देण्याची नामी संधी जय हनुमान निय संघाकडे येईल. पुन्हा एकदा सात, पाच डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत, 2-1, 2-2 सेटमध्ये बिपिन पवार येतोय. बोनसचा किंग आहे परंतु आता बोनस ऑफ आहे. बोनस ऑफ असताना कोणत्या पद्धतीमध्ये पॉईंट? कारण मनामध्ये आहे आमची भरभक्कम आघाडी आहे, ही आघाडी आम्हाला टिकवायची आहे कारण पहिला विजय या कुणबी कबड्डी लीग पर्व 30-3 पहिला विजय महत्वाचा आहे. आणि योगेश पाटील या ठिकाणी पटकन गेले, टच करून आले, म्हणजे डुआ डायवरती खेळण्याचे इरादे आहेत. थर्ड रेड, डुआ डायची रेड, दिल की धडकने बढती हुई, बजर वाजतोय. काहीतरी करावं लागेल, पॉईंट कुठल्याही स्वरूपात पॉईंट आणावा लागेल, नाहीतर मात्र काही विश्रांती घ्यावी लागेल. या ठिकाणी राईट टर्न फिरली गेली आणि रायडर ऋतिक बाद होते, ज्याने जास्तीत जास्त पॉईंट आपल्या संघाला आणून दिले तो ऋतिक मात्र आता काही क्षण मैदानाच्या बाहेर बसेल. आता मात्र राहिलेत फक्त 3 डिफेंडर्स. या ठिकाणी ऑफिशियल टाइम आउट घेतलं जाते, ज्या वेळेला एखाद्याला इजा होते असं कळतं त्यावेळेला मात्र टाइम आउट हे पंच घेत असतात. कुठेही जाऊ नका, आपण पाहत आहोत कबड्डी लीग, कुणबी कबड्डी लीग. ऐकूया एक सुमधुर संगीत. थर्ड रेड साठी वा, डुआ डायची रेड आहे, सुपर टॅकलची संधी आहे. जर डिफेंडर ने टॅकल केली तर 2 पॉईंट मिळतील,
आणि जर पॉइंट नाही घेतला तरी काय मैदान जावं लागेल, परंतु या ठिकाणी काय झालं, नजर हटी दुर्घटना घटी, जे एकत्र कवर फिरायला पाहिजे होती ते झालं नाही, कारण बिपिन पवार ही हुशार आहे, त्याने विचार केला की माझा स्पर्श व्हायला नको, कारण मी मैदानावरती असणं खूप महत्वाचं आहे, सात डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत, वन हँडेड मी सामना खेचू शकतो, अजूनही 13 पिछाडी आहे जय हनुमान निहेकडे, आणि या ठिकाणी कवर फिरायला पाहिजे होती परंतु फिरली नाही, बोनस घेऊन गेला बिपिन पवार, पॉइंट वाढवला आपल्या संघाला, पुन्हा एकदा येतोय दिशांत येतोय, दोन डिफेंडर आहेत या ठिकाणी, टॅप केले, कोणाला टॅप केले, टॅप केले बिपिन पवारला, बिपिन पवारला बाहेर जावं लागेल, थोडासा चिडलेला आहे, कारण नक्कीच या ठिकाणी डिफेंडरला डिफेंडरने थोडं त्यांना संरक्षण द्यायला पाहिजे होतं, आशिष पवार येतोय, एकटा डिफेंडर रेड करतोय, पॉइंट घेतला तर जोडीदार मिळेल, आणि जर टॅकल झाली तर काय झालं, ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि मात्र डिफेंडरला साथ मिळाले दुसऱ्या डिफेंडरची, बोनस प्लस पॉइंट, 2 जात आहेत, अति घाई संकटात नाही असं म्हणतात ना, म्हणूनच मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असं आपण विविध रस्त्यांवरती वाचतो, तर ते इम्प्लिमेंट करा, इथे रस्ता नाहीये, बघा काय घडलं, ज्या ठिकाणी सुपडा साफ होणार होता त्या ठिकाणी मात्र तब्बल पॉइंट मिळत आहेत, हे सुपर टॅकलचे 2, असं वाटत होतं की गवळी पॅन्थर्स वरती लोन चढेल, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करते, ही कमबॅक करण्याची संधी अतिशय चांगल्या पद्धतीने खेचून आणतात, कुठलीही संधी मिळाली की त्याचं सोनं मात्र करताना पाहतोय गवळी पॅन्थर्स, पुन्हा आपण डिफेंडर पाहतोय, 5 डिफेंडर मैदानामध्ये आहेत, शांत पद्धतीने खेळलं जाईल, कारण डोक्यावर थोडस बर्फ ठेवावं लागेल, अति घाई संकटात नाही, 17-34 अजूनही 17 आघाडी आहे, टाइम आउट घेतलं जाते, तुषार पाटील संघाचे कोच आपण पाहतोय, जय हनुमान निहे यांच्या माध्यमातून टाइम आउट घेतलं जाते, तोपर्यंत एक ऐकूया आपण सुमधुर संगीत, तांदवाडी गट कलाक्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत कुणबी कबड्डी लीग च्या माध्यमातून अनेक पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तिमत्वांनी आपल्या झोळीमध्ये दान टाकलेलं आहे, यामध्ये आदरणीय श्री राजेंद्रजी गावीसाहेब लोकसभा खासदार यांनी आजच्या उद्घाटन प्रसंगी रुपये 50,000 रोख प्रतिष्ठानला प्राप्त करून दिलेले आहेत, तसेच आदरणीय श्री राजकुमारजी पद्माकर पाटील उर्सेगावचे सुपुत्र यांनी 15,555 रुपये रोख आपणास प्राप्त करून दिलेले आहेत, आदरणीय श्री संदीपजी विलास अधिकारी नागझरी गावचे सुपुत्र यांनी 25,777 रुपये रोख आपणास प्राप्त करून दिलेले आहेत, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय गिरीशजी श्रीधर आकरे साहेब यांच्याकडून देखील रुपये 25,000 रोख, तसेच आदरणीय भरतजी नारायण पाटील साहेब यांच्याकडून देखील रुपये 25,000 रोख आपणास प्राप्त झालेले आहेत, आदरणीय शशिकांतजी हेमंत अधिकारी यांनी स्वर्गीय विराज वसंत ठाकूर यांच्या स्मरणार्थ रुपये 5,001 रुपये रोख प्राप्त करून दिलेले आहेत, आदरणीय श्री सुनीलजी भाऊ शेलार साहेब राहणार कोकणेर यांनी देखील 4,500 रुपये रोख प्राप्त करून दिलेले आहेत, आदरणीय सामाजिक कार्यकर्ते दुंदाजी रामचंद्र पाटील साहेब यांनी रुपये 1,000 रोख प्रतिष्ठानला देणगी दिलेली आहे, तसेच आदरणीय श्री सेवकजी मोरेश्वर गवळी साहेब यांच्याकडून देखील 2,100 रुपये रोख प्राप्त झालेले आहेत, आदरणीय सुभाषजी गवळी साहेब यांच्याकडून 2,500 रुपये रोख देणगी प्राप्त झालेली आहे, आदरणीय सामाजिक कार्यकर्ते मूलचंदजी गवळी साहेब यांच्याकडून देखील 2,100 रुपये रोख प्राप्त झालेले आहेत, परेशजी बाबूराव पावडे साहेब यांच्याकडून 1,100 रुपये रोख, आदरणीय प्रीतमजी हेमंत अधिकारी यांच्याकडून देखील 1,100 रुपये रोख प्राप्त झालेले आहेत, आदरणीय विकासजी वर्मा साहेब यांच्याकडून देखील 2,100 रुपये रोख प्राप्त झालेले आहेत, तसेच आदरणीय प्रफुल्लजी पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयांची देणगी आपणास प्राप्त झालेली आहेत, सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत आहे, थर्ड रेड साठी येतोय रेडर 17-36 ची आघाडी आहे, 19 आघाडीमध्ये काय केलं जाईल, सेकंड हाफ प्रगतीपथावरती आहे, उत्तरार्धामध्ये सामन्याने प्रवेश केलेला आहे, 17-36 या ठिकाणी 4 डिफेंडर असताना किक मारण्याचा प्रयत्न केला गेलाय, अपील केलेला आहे, येस ऑर नो काय घडले, आदरणीय योगेशजी पाटील आदरणीय योगेशजी सातवी राहणार हालोली आपणास विनंती आहे आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे, तसेच आदरणीय किशोरजी अधिकारी आपण देखील मंचावर आसनस्थ व्हायचं आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, आदरणीय वैभवजी पाटील लोरेगावचे सुपुत्र
आपण देखील मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. विपुलजी पाटील लोरेगावचे सुपुत्र आदरणीय विपुलजी पाटील आपण देखील मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कुडू सर. यस, मॅच बनेल. पुन्हा तीच संधी आलेली आहे. आता चुकीला या ठिकाणी माफी नाही. सेम टू सेम घडते. जे 3 मिनिटापूर्वी घडलं होतं ते पुन्हा एकदा घडते. एक डिफेंडर मैदानामध्ये होता, तो आता रेडसाठी येतोय. मागच्या वेळेला एक डिफेंडर असताना तो जेव्हा रेडवरती आला तेव्हा ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सजा भोगावी लागली ती जय हनुमानने हे संघाला. आता काय करावं लागेल? झुंजतोय एका पॉईंटसाठी आणि बोनस घेतला. बघा या ठिकाणी मात्र आता टॅप करून यावं लागेल. पॉईंट 1+2 चे पॉईंट. यस, या ठिकाणी पहिल्यांदा का होईना पण सुपडा साफ होतोय. गवळी पॅन्थर्सचा पॉईंट, 3 पॉईंट मिळतील. स्कोरबोर्ड थोडा का होईना पण मात्र ही जी आघाडी, जे पहिल्या हाफमध्ये 16 आघाडी गवळी पॅन्थर्सला मिळाली होती ती आघाडी मात्र कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. 14 आघाडी आहे अजूनही, परंतु आमच्यामध्ये ती ताकद आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना फिरवू शकतो. 3-4 सुपर रेडची गरज आहे. या ठिकाणी काय केलं? ताकद बहुत बड़ी चीज आहे. ताकदीने योगेश पाटीलला फेकून दिलं क्रॉस लाईनच्या पुढे, मिडल लाईनच्या पुढे फेकून दिलं आणि योगेश मात्र जाईल आता बाहेर. तदनंतर येतो दिशांत. पुन्हा एकदा अतिशय सुंदर पद्धतीने आपण चढाईपटू पाहतोय. सामना संपण्यासाठी शेवटचे 5 मिनिटं पंच या ठिकाणी घोषित करतात. स्कोर आपण पाहतोय 38-23. बोनस घेऊन एका पॉईंटची त्यामध्ये भर झाली. 38-24. 14 पिछाडी आहे. बिपिन पवार चढाईसाठी सज्ज होते. 6 डिफेंडर आहेत 2-2-2 सेटमध्ये. बोनस ऑन असणार आहे परंतु घाई करणार नाही. डोक्यावर बर्फ ठेवलेला आहे कारण माहिती आहे आमची भरभक्कम 14 आघाडी आहे. 5 मिनिटं आत्ताच घोषित केली होती. म्हणजे साधारणतः प्रत्येक संघाला 6-7 चढाया येऊ शकतात. या चढाईंचा आम्हाला जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा लागेल कारण 30 सेकंद एका चढाईसाठी मिळत असतात. पुन्हा एकदा 7 डिफेंडर आहेत. या ठिकाणी तुटून पडले. किक मारली गेली परंतु सक्सेसफुल थाय होल्ड झाले. पॉईंट मिळतोय गवळी पॅन्थर्सला. रायडरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. 39-24 असं म्हणतात ना की जिंकणारा सामना खेळण्यासाठी सगळेच जण तयार असतात, परंतु जो सामना हरण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि तरी सुद्धा जो जीव तोडून खेळतो तो खरा खेळाडू असतो, तो खरा योद्धा असतो. आणि ही योद्धा बनण्याची तयारी आहे जय हनुमान संघाच्या खेळाडूंची. राजू पाटील साहेब आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. साई स्पोर्ट सागावेचे संघ मालक आदरणीय राजू पाटील साहेब आपण मंचावर यायचं आहे. फोटोग्राफर प्रणय पाटील यांनी देखील मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. आपलं देखील स्वागत केलं जाणार आहे. फोटोग्राफर प्रणय पाटील हातामध्ये किक गेली होती परंतु अतिशय चुरशीने चपलाईने रायडर आपल्या प्रांगणामध्ये आला, पॉइंट घेऊन आला. थर्ड रेड साठी येतोय ऋतिक येतोय. थर्ड रेड साठी डुआडायची रेड आहे, महत्वाची रेड आहे. नाहीतर मैदानाच्या बाहेर जर पॉईंट आणला नाही तर जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पॉईंट घेण्याची ताकद ऋतिककडे आहे. थोडस खोलवर चढाई करावी लागेल आणि या ठिकाणी काय घडलं बघा. जेव्हा बाहेर आला त्यावेळेला कव्हर फिरली गेली आणि मात्र पॉईंट मिळाला ऋतिकला. पॉईंट मिळाला गवळी पॅन्थर्सला. या ठिकाणी पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. टॅप झालाय सक्सेसफुल. पॉईंट मिळतोय पुन्हा एकदा जय हनुमान. 40 शेवटची 3 मिनिटं या ठिकाणी पंच घोषित करतायत. 40-26 स्कोर आहे. 14 पिछाडी आहे. लीगच्या स्पर्धा आहेत. ही पिछाडी कमीत कमी करावी लागेल कारण भरभक्कम या कबड्डीमध्ये 14 म्हणजे आता भरपूर झाली. मात्र पराजित होताना पण जरा इज्जतीने आणि सन्मानपूर्वक पराजित व्हावं लागेल. जास्तीत जास्त पॉईंट आणून आपल्या संघाला थोडीशी उभारी द्यावी लागेल. योगेश पाटील यांच्या मनामध्ये चाललं असेल कोण मात्र पॉइंट आणू शकतोय.
थोडीशी आक्रमकता स्वीकारावी लागेल या संघांमध्ये चुरशीची लढत होताना आपण पाहतोय. 41-26 42-26 बघा हळू आक्रमकता स्वीकारली ना तर कोणत्या तरी संघाला फायदा होणार आहे. 2 मिनिटं शेवटची आहेत. 6-7 डिफेंडर आपण पाहतोय मैदानामध्ये. दिशांत येतोय पुन्हा एकदा ज्याने बोनस आणि पॉईंट मागच्या वेळेला घेतले होते. यावेळेला ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला, कव्हर मात्र फिरली नाही. एकटाच डिफेंडर आला आणि त्याला मात्र टॅप करून रायडर सुखरूपरित्या आपल्या कोर्टमध्ये दाखल. धन्यवाद परेशजी. सागावे गावचे सुपुत्र आदरणीय दयानंदजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे, आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सागावे गावचे सुपुत्र आदरणीय दयानंदजी पाटील साहेब आपण मंचावरती यावं आपल्याला विनंती आहे. माननीय श्री रवींद्रजी अधिकारी साहेब नागझरी यांच्याकडून रोख रक्कम रुपये 1,100 आपल्याला प्राप्त झालेले आहेत. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय रवींद्रजी अधिकारी साहेब. दयानंदजी पाटील साहेब आपणास विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. ओवर टू परेश दादा. धन्यवाद कदम मॅडम. अगदी सुश्राव्य ऐकावं असं वाटतं असा कदम मॅडमचा आपण आवाज ऐकत असतो की त्यांनी नुसतं बोलत राहावं आणि आपण नुसतं ऐकायचं बस. अतिशय सुंदर निवेदिका म्हणून ज्यांची ख्याती आहे श्रीवत्सव कदम. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी टाइम आउट घेतला जातोय. कान मंत्र दिले जातील तोपर्यंत ऐकूया आपण पाटील साऊंडला सुमधुर आवाजात. रांगडार खेळ हा खेळ आपल्या मातीचा अंग व्या भानून जातो या हा खेळ निधड्या छातीचा. धूळ उडून केले तयारी. पुन्हा एकदा आपण वळूया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे काही क्षण बाकी आहेत. 42-27 स्कोरबोर्ड आहे. पॉईंटची गरज आहे. ही जी पिछाडी आहे ती थोडी कमी करावी लागेल. या ठिकाणी डिफेंडर ऍडव्हान्स मध्ये आला गेला. पॉईंट मिळाला दिशांतला, पॉईंट मिळाला जय हनुमानला. महत्वाचा पॉईंट आहे. 42-28 थर्ड रेड साठी आलाय. थर्ड रेड आहे. 6 डिफेंडर मैदानामध्ये आहेत. बोनस ऑन असणार आहे. काय बोनस घेतला जाईल का किंवा पॉईंट नाही तर मैदानाच्या बाहेर. बोनस किंवा पॉईंट नाही तर मैदानाच्या बाहेर असे हे समीकरण ठरलेलं आहे. डू ऍट डायचं कारण त्यालाच म्हणतात करा नाही तर मग मारा. या ठिकाणी अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र कव्हर फिरली गेली आणि डॅश केलाय. डॅश करो, ऐश करो अँड पॉईंट कमाओ. पॉइंट मिळतो आणि सामना समाप्तीची या ठिकाणी घोषणा होते. 42-29 हार्ड लक टू जय हनुमान निहे अँड वेल डन गवळी पॅन्थर्स लालोंडे. परेशजी धन्यवाद. या ठिकाणी सागावे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करते लालठाणे गावचे सुपुत्र आणि विद्यमान